विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे सी एम एकनाथ शिंदे यांच्याच पुढाकाराने आता एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या राज्यसेवेच्या चारशे जागा वाढणार आहेत आणि हे केवळ पुण्यातील एक एम पी एस सीचं प्रिपरेशन करणारा विद्यार्थी ललित पाटील यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट कॉल केला होता तुम्ही आई बटनमध्ये पाहू शकता मंत्री असतील त्यांच्या पी एशी काय बोलले होते आणि त्याचबरोबर त्याच विद्यार्थ्याच्या एका कॉलवरती आज एम पी एस सीच्या चारशे जागा वाढल्याचं चा निदर्शनात आलेलं आहे आणि त्याबद्दलचं ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा लवकरच निघेल मित्रांनो आपण ही न्यूज पाहतोय हो ती सकाळ न्यूज पेपरमधली आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघू सध्या याच धर्तीवरती महाराष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा मुख्यमंत्री आमच्यासाठी कंबाईन पासिंग असतील ग्रेस मास असतील यासाठी काही ना काही ते डिसिजन घेतील अशी अतुरतेने वाट पाहत आहेत सो त्या विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे मग मॅडम आमचं काय तुम्ही मुख्यमंत्र्यांना कॉल करा मित्रांनो आपल्या संघटना मस्ट यांच्यातर्फे आपण त्यांच्यापर्यंत विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये एक समानता राखण्यास कसं अपयशी ठरलेलं आहे आणि जे आपले माजी मुख्यमंत्री असतील शिक्षण शिक्षणमंत्री असतील यांनी लवकरात लवकर निर्णय घेतले नाहीत त्यामुळे जी विद्यापीठातील परीक्षा पद्धत असेल आणि त्यामध्ये सफर फक्त विद्यार्थी होणार आहे आणि त्यांच्या मार्क मार्क्समध्ये खूप तफावत दिसणार आहे आणि त्याच धर्तीवरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की एकदा मंत्रिमंडळ विस्तार होऊ द्या त्यानंतर नक्कीच तुमच्या प्रश्नावरती विचार केला जाईल सध्या खूप मानसिक दडपण आहे टेन्शन आहे शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना वाटतं आहे की माझा करिअरचा करिअरचासुद्धा सवाल आहे तर तुम्हाला एकच अश्वस्त करायचं आहे की ऑलरेडी तुमच्यामध्ये जी तफावत झालेली आहे त्याबद्दल विद्यापीठाला सुद्धा कन्सर्न आहे या गोष्टीचा नक्कीच विचार करतील सो आपण विद्यापीठ स्तरावरती सुद्धा ही मागणी करायला मात्र विसरू नका आणि Uh, मुख्यमंत्र्यांकडे तर आम्ही ही मागणी ऑलरेडी पोचवलेली आहे फक्त बग बघत आहोत ती ऑफिशियली शिक्षणमंत्र्याचं पद कोणत्या व्यक्तीकडे येतोय त्याची आणि त्यानंतर आपण यावरतीसुद्धा काम करणार आहोत सो जस्ट uh, हॅव अ लिटल बिट पेशन्स uh, चला तर मित्रांनो आता आपण uh, ही बातमी काय आहे ती बघूया मुख्यमंत्र्यांना केलेल्या एका कॉलमुळे राज्यसेवेच्या चारशे जागांमध्ये वाढ झाली आहे पुण्यातील एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मोबाईलवर केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की एम पी एस सी यू पी एस सीची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी हे खूप दिवसापासून प्रिपेअर करत असतात त्यामुळे त्यांना आता सध्या जी सहा विभागातील परीक्षा आहेत त्यामधील केवळ एकशे एकसष्ट जागांचे परिपत्र काढण्यात आलेलं होतं आणि ज्या उर्वरित जागा आहेत त्याचं मागणीपत्र होतं ते एम पी एस सीला मिळालं नसल्यामुळे तेवढ्याच जागा फक्त आता एम पी एस सीच्या वेबसाईटवरती दिसत आहेत आणि त्याच धर्तीवरती विद्यार्थ्यांना कुठंतरी टेन्शन होतं की अभ्यासक्रम पुढच्या वर्षी बदलतो आहे राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये बदलणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची संधी हुकेल आणि याच धर्तीवरती जेव्हा ललित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला तेव्हा तातडीनं त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि संबंधित विभागाला निर्देशसुद्धा दिलेले आहेत आणि आता चारशे जागांमध्ये एम पी एस सीच्या वाढ होणार आहे मित्रांनो नक्कीच ही एम uh, पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि नक्कीच जो uh, पुण्याचा विद्यार्थी आहे ललित पवार त्याचे सुद्धा मनपूर्वक आभार मित्रांनो आता प्रश्न राहतो आपला तुम्हाला असं कमेंट सेक्शनमध्ये मी पाहत असते तुम्ही सांगत असता की या विद्यापीठाबद्दल तुम्ही बोलत नाही आहात त्या विद्यापीठाबद्दल तुम्ही बोलत न मित्रांनो आपण जेव्हा कोर्टातसुद्धा गेलो होतो तेव्हा सर्वच विद्यापीठासाठी गेलो होतो आणि आत्तासुद्धा आपण जो काही करणार आहोत तोसुद्धा सर्वच विद्यापीठासाठीच तो कन्सर्न असणार आहे त्याचबरोबर सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते नक्कीच विद्यार्थी हिताचा कुठंतरी निर्णय घेताना दिसतात आहे ते स्वतः त्याच्यामध्ये इंटरफेअर करताना दिसतात आहे कारण आपण सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं सुद्धा पाहिलं त्यांनी स्वतः कुलगुरूंशी बोलणं केलं होतं नो याबद्दलचे जे अपडेट्स असतील ते तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील